मी आधी महाभारत वाचलं तेव्हा मी खूप गोंधळात पडलो. अन्याय का न्याय एवढे प्रश्न आहेत त्यात की काय सांगायचे आपल्याला. जसे अभिमन्यू 16 वर्षाचं होतं नुसतं, त्याला परवानगी दिली जायला चक्रव्यूहात युद्ध करायला. सर्वांना माहीत होतं आधी की तो जाऊ तर शकतो पण परत यायची त्याला माहीत नाही की परत निघायचे कसं, बाहेर कसं पडायचे, मग त्याला का जाऊ दिले. असे खूप प्रश्न आहेत आपल्याकडे, माझ्याचकडे नाही तुमच्याकडे पण खूप प्रश्न आहेत. सगळ्यांकडे एवढे प्रश्न आहेत की काय सांगायचे. हे सगळे प्रश्नाचे उत्तर कसं मिळायचे यासाठी प्रसाद प्रकाशनाने 15 जून रोजी शनिवारी गणेश सभागृह टिळक रोडवर संध्याकाळी 5 वाजता वाद सभा ठेवली आहे. तिथं खूप मोठे मोठे ज्यांनी संस्कृतमध्ये महाभारताचे वाचन केले ते येत आहेत, ते आपले सगळे प्रश्नांचे उत्तर देणार आहेत. आपण आपले प्रश्न लिहून प्रसाद प्रकाशनाकडे पाठवू शकता किंवा तिथं येऊनही आपण प्रश्न विचारू शकता, ज्याचे उत्तर जे अभ्यासक आहेत ते देतील आपल्याला. तर आपण नक्की येऊ 15 जून रोजी शनिवारी टिळक रोड गणेश सभागृहावर.